खासदार नवनीत राणा आणि रवी राणे यांनी मातोश्रीवर एक वेगळं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तर स्वागत करण्यासाठी त्यांना आलोय, पण ते येतच यायलाच तयार नाही. आज मुंबईमध्ये शिवसैनिकांनी मुंबईमध्ये ते आज ट्रेनने येणार होते, कालच विमानाने आले आणि मुंबईमध्ये ते मातोश्रीला यायला निघणार होते, अजूनपर्यंत आले नाही. आम्ही तर त्यांच्यासाठी स्वागत करायला गेलो. आत्ता कुठेतरी मी ऐकलं आहे की ते यायला निघाले. येऊ द्या, मातोश्रीवरती आलेल्या पाहुण्यांचा आम्ही निश्चितपणे आदर करतो, पण असे काही पाहुणे जे असतात जे घुसू पाहतात त्याचं स्वागत कसं होतं आहे हे तुम्हाला आता लाईव्ह बघायला मिळेल थोड्या वेळात. तुम्हाला काय वाटतं की आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी हे भाजप किंवा मनसे, आपण जर बघितलं असेल गोंगा लावणारा कोण, त्याला वायर जोडणारा कोण आणि स्पीकरमध्ये आवाज कमी जास्त करणारा कोण, ह्याचा ह्या सर्व गोष्टीचं आपल्याला हे मिळालेलं आहेत. आणि म्हणूनच कालच आमचे नेते आदरणीय संजय रावजींनी सांगितल्याप्रमाणे की देशातल्या पंतप्रधानांनी त्याच्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी, का हा प्रश्न फक्त मुंबई आणि महाराष्ट्रात का, देशामध्ये पण निर्माण होईल ना आणि होतो आहे ना, पण त्याबद्दल त्यांची भूमिका काय आहे. मला असं वाटते की कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे, कोणीतरी अल्टिमेट दिलं आणि म्हणून राज्य सरकारने त्याच्यावरती कारवाई करायची अशी काय भूमिका घेऊन आम्ही लगेच काम करणार नाही. कायदा सर्वांना समान आहे, जे कायदा आहे ते एका जातीपुरता नाही, सर्व जाती धर्माला लागू आहे आणि त्याचा पालन हे प्रशासनाने केलं पाहिजे. आणि जिकडे इकडे प्रशासन करणार नाही त्या त्या प्रशासनाच्यावरती कारवाई करण्याची पण भूमिका राज्य सरकार घेईल. पण कोणीतरी उठून हे वातावरण दूषित करून घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण करतो आहे. आज जसं रमजानचे महिने आहेत, तर आज जैन समाजांचा महावीर जयंती झालेली आहे, ईद आहे, तर त्यावेळी देखील आपली मोठ्या प्रमाणावरती अक्षयतिथी येणार आहेत. या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तर यातून हे स्पष्ट होतं की आपण सर्व जाती धर्माची लोकं आपण एकत्रित राहतो आहे, अर्थात ते करत असताना नियम हा सर्वांना समान आहे. सर, कुठेतरी याला एक धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न चालला असं होतोय ना, होतोय ना. आणि म्हणूनच राज्याचे गृहमंत्र्यांनी केंद्रीय सरकारच्या IB आणि विशेषतः वेगवेगळ्या संघटनेसाठी एक अहवाल मागवण्याचं काम केलेलं आहे की हा षडयंत्र हा निवड फक्त मुंबई महाराष्ट्रात त्याची सुरुवात होते, पण देशामध्ये निर्माण करण्याचा काहीतरी प्रयत्न होतो आहे का आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रातून करण्याचा प्रयत्न होतो आहे का, हा रिपोर्ट देखील आम्ही मागवण्याचं काम केलेलं आहे. तो रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर याच्यातून स्पष्ट होईल की बोलणारे कोण आणि बोलवण्याचे धनी कोण आणि करणारे कोण, त्याच्या मागे सूत्रधार कोण.